रोहित शिंदे आणि रुचिरा जाधव हे कपल म्हणून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाल्यापासून चर्चेत होते. गेल्याच आठवड्यात रुचिरा बिग बॉस शोमधून बाहेर पडली. या शोमध्ये रोहित आणि रुचिरा हे स्पर्धक म्हणून दिसत असले तरी त्यांच्यातील खास नातंही अनेक क्षणामधून लपलं होत नव्हतं. पण रुचिराने शोमधून बाहेर पडताच रोहित सोबतचं नातं संपवलं आहे. सोशल मीडियावरून रुचिराने रोहितला अनफॉलो केल्यामुळे या शंकांना उधाण आलं आहे. ऑल इज वेल म्हणत ज्या शोमध्ये ही जोडी दिसली त्या शोमधून बाहेर पडताच ऑल इज नॉट वेल असं म्हणण्यासारखं रुचिरा आणि रोहितच्या नात्यात नेमकं काय झालं हा प्रश्न अर्थातच या जोडीच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र मागील आठवड्यात घडलेल्या काही घटनांमुळे रोहित आणि रुचिरा यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातं आहे. रोहितने सगळ्यासमोर रुचिराची बाजू न घेतल्याने ती नाराज होती. तर चावडीवरही महेश मांजरेकर यांनी रोहितला या गोष्टीचा जाब विचारला होता. त्यावेळी महेश मांजरेकर म्हणाले, अक्षय आणि अपूर्वा तुला रुचिराबद्दल सांगत होते तेव्हा तू तिची बाजू का घेतली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. मात्र याच आठवड्यात रुचिरा घराबाहेर गेल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला. रुचिरा घराबाहेर झाल्याने रोहित प्रचंड दुःखी झाला होता. मात्र आता घराबाहेर पडलेल्या रुचिराने रोहितला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता त्याचे चाहते गोंधळात पडले आहेत. नेटकऱ्यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे पण सध्या ह्या दोघांच्या बाबतीत फूट पडल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरताना पाहायला मिळत आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.